आजपासून मुंबईत हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली. बाईकवर मागे बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली. वांद्र्याहून माहीमकडे येणाऱ्या रस्त्यालगत अनेक दुचाकीस्वारांना वाहतूक पोलिसांनी दंड लावलाय. त्याचीही दृश्य आहेत. दोघांनी हेल्मेट घातलं नसेल तर 500 रुपये दंड आणि समजपत्र दिलं जाणार आहे अशी माहिती ट्रॅफिक पोलिसांनी दिली आहे. या नियमावर मुंबईकर मात्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. या संदर्भातले अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडून. ऋचा, सहप्रवाशाला सुद्धा आता हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे, पण काही मुंबईकर याबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. हे ताजी दृश्य आहेत. बांद्राहून माहीमकडे जाणारा हा रस्ता आहे आणि इथे आता ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोड हा रस्ता आहे आणि इथे आता ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. जे माझे दुचाकीवर मागे बसलेत त्यांनी, अनेकांनी खरं तर मुंबईकरांनी मागे बसलेल्यांनी हेल्मेट लावलेलं नाही आहे. त्यांना अजूनही याची माहितीच नाही आहे की आजपासून हेल्मेट लावणं सक्तीचं आहे, त्यामुळे त्यांनी लावलेलं नाही आहे. आणि आता मात्र ट्रॅफिक पोलीस त्यांना 500 रुपयाचा दंड लावतायत, तर समज पत्र सुद्धा देत आहेत. आपण त्यांच्याकडनं मुंबईकरांना विचारूया, आपने हेल्मेट नाही पहना है, पीछे बैठे हो आप, आज से पहनना पड़ेगा नहीं तो 500 रुपये भरने पड़ेंगे. पता था आपको? नो, नहीं पता मुझे. तो अभी पहनेंगे आप? आपसे हाँ, आप तो पहनना पड़ेगा. हाँ. जब चल रहा है तो पहनना तो पड़ेगा ही. क्या लगता है इस नियम के बारे में? अच्छा है, ये बेटर ही रहेगा. एक्सीडेंट होने से बहुत से बच जाएंगे, पीछे वाला भी सेफ्टी रहेगा. रस्त्यांचे खरं तर अपघात खूप वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत हा नियम असणं गरजेचं आहे. तुम्ही हेल्मेट नाही लावलेलं आहे, तुम्ही मागे बसले आहात, हेल्मेट लावणं गरजेचं आहे, काय सांगाल? हेल्मेट लावणं गरजेचंच आहे, प्रॉब्लेम नाही. पण दोघं सेकंडवाला, आता सपोज जर मला कोणत्या आणायला रेल्वे स्टेशनला जायचं आहे, कोणी माझं बाहेरून पाहुणं येणार असेल, तर तो हेल्मेट घेऊन कसा फिरणार? हे कसं तर तो कसा प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यावर काहीतरी तरतूद केली पाहिजे त्यांच्यासाठी पहिलं, आणि हे केलं पाहिजे. सडनली असं अचानक हे करणं हे योग्य नाही आहे. आजपासून हे नियम आहे, तुम्हाला माहीत नव्हतं? माहीत ऐकलं होतं, पण ह्यांनी हे बातम्यांना तेवढं, जसं बाकीच्या गोष्टी पण हे करत असतात, चर्चेत येत असतात, तशा याही आल्या पाहिजे होत्या. फक्त एक गिअर सोडला आणि म्हणजे हे केलं आणि त्या कळत नाही त्या गोष्टी. त्यावर ट्रॅफिक पोलीस काय म्हणतात आपण बघूया. सर, आजपासून तुम्ही कारवाई करताय, काय दंड आहे, समजपत्र सुद्धा देत? आता आजपासून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे साहेबांनी दोन्ही रायडरना हेल्मेटवरती कारवाई करण्यास सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. जर दोन्ही रायडरनी जर हेल्मेट नाही घातलं तर त्यांना मोटार वाहन कायदा 129 प्रमाणे 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे. आणि त्यांनी जर 500 दंड भरला नाही तर त्यांना ऑनलाईन दंड भरून नंतर त्यांना भरण्याची समज देण्यात येते आमच्याकडून. मुंबईकर ऐकतायत का पण सध्या, काय चित्र? हो, नक्कीच मुंबईकर ऐकतायत, त्यांनाही स्वागत करतात. बहुतेक आम्ही जे रायडर आहेत, बाईकस्वार आहेत, त्यांना विचारलं, त्यांनी ह्या याचं स्वागतच केलेलं आहे. तर अपघात कमी व्हावेत म्हणूनच हा नियम आहे, सेफ्टीसाठी आहे, त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे असं ट्रॅफिक पोलीस सांगतात. अगदी बरोबर ऋचा, जरी हा नियम आवश्यक असला आणि आपल्या सुरक्षेसाठी असला, तरी कदाचित एकंदरीत ज्या पद्धतीनं ही कारवाईची ताजी दृश्य दाखवली तुम्ही, त्याच्यावरून एक स्पष्ट होते की मुंबईकरांपर्यंत अजून तरी आजपासून हा नियम लागू होतोय ही माहितीच पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी दंड लावण्यापेक्षा मुंबईकरांनी आणखी जनजागृती करायला हवी असं सुद्धा वाटतंय. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर या कारवाईची ही ताजी दृश्य तुम्ही बघत होतात. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे